ठीक होते फक्त एकाच गोष्टीमुळे, तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे. तू आम्हाला ओळखत नाही मध्ये मध्ये, पण तू जेव्हा आम्हाला ओळखत नाही तेव्हा तू अशी नेहमी बोलत असतेस की आजीच्या काय खांद्यावर बसतेस का काय. नाही तो डड्डू आणि आम्ही कोण, हिम्मत बताई नाही जी काही जाती आहे. मग एवढे दिवस झोपलेलीस काय? नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग. कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आज आमची पप्पांची आई आलेली आहे. आज म्हणजे काल आली होती रात्री, आणि पप्पांच्या आईला घेऊन आले सागर भाऊ. रात्री 10 वाजता आले. या 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 काय बोलते आई, कशी आहेस? मोठा यायला काय त्रास बेस तुला? नाही ना, आईला भेटतेस डायरेक्ट. बोलतो सागर, कसा आहेस? बरं आहे. यायला काय प्रॉब्लेम? नाही काय नाही. हा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तुम्हाला. अरे माझा छोटा बच्चा, खूप दिवसांनंतर छोटा बच्चा व्लॉग मध्ये येतोय. माझा छोटा बच्चा ग, माझा छोटा बच्चा, छोटा बच्चा तू, त्या छोट्या बच्चाची गोड गोड पापा बोल. बॅ बॅ, तू बॅ करतो ना बेटा? हा, बॅ बॅ बॅ. दे गणपती बाप्पा, कुठे आहे बेटा गणपती बाप्पा? अरे वा वा, बघा बरोबर दाखवतो छोटा बच्चा. छोटा बच्चा गणपती बाप्पा कुठे आहे? गणपती बाप्पा दाखव. छोटा बच्चा गणपती बाप्पा कुठे आहे? बॅ. अरे वा वा वा, एकदम जवळ उम्मा घ्यायचा चान्स दिलाय प्रतिभा दाराला, पकड करून 2 मिनिटं. तर मित्रांनो, इथं बघत असाल इथे लोकांची प्यार मोपत दोघांची. मी पप्पांच्या आईला विचारतो, जेव्हा पप्पांची आई घरी आली रात्री 10 वाजता, बॅ बॅ. हा, हे छोटा बच्चा, हे छोटा बच्चा, छोटा बच्चा बोल, काय बोलतोस? ठीक आहे सगळं? सगळं ठीक आहे? हो बोल. मित्रांनो, छोटा बच्चा सारखा गणपती बाप्पाकडे बघून बॅ बॅ बॅ. है ना बच्चा? बच्चा गणपती बाप्पा कुठे? गणपती बाप्पा आपले, गणपती बाप्पा कुठे? बघा बघितला छोटा बच्चा बरोबर लगेच तिकडे नजर जाते छोट्या बच्च्याची. तर चला आपण पप्पांच्या आईला विचारूया, माझ्या आजीला, की आई तू सकाळी किती, रात्री किती वाजता आली काल? काय तरी 10:30 वाजले. हो बरोबर. तर मग आईची तब्येत तुला आता कशी वाटते? आहे जराशी बरी. हा, बरोबर नाही वाटत तिची तब्येत. आता बोलली बरी वाटते, आता बोलते बरोबर नाही वाटत, म्हणजे काय सीन? काय सीन म्हणजे पहिल्यासारखी अशी वाटत नाही, जरा नॉर्मल वाटते. मग आता तुझ्या बरोबर बोलली काल आली तर? नाही बोलली माझ्या संगती. कालपासून तुझ्याशी बोलली? नाही, काहीच नाही बोलली. तुम्ही ओळखीत नाही? ओळखत नाही. मग तू तिला जाऊन नाही दिलास? पण मी तिला बोलले अगं, ती सासू आहे. नमस्कार. नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. माझा पण नमस्कार. आई तू ओळखत नाही सासूला? असं नाही, हे चुकीचं आहे आई, हे चुकीचं आहे. तू सासूला नाही ओळखत, तुझ्या आम्हाला ओळखतेस तू बरोबर. हा बाई, बघते डोलं कारून माझ्याकडे. परत एकदा मी विचारायचा प्रयत्न करतो तुमच्यासाठी एकदम जवळ. आई पप्पांची आई आली, सासू आले तुझी, काय बोलायचं तुला? हो नाही, काय बोलायचं ते सांग व्यवस्थित सांग. आता तुझी तब्येत ठीक झाली का? तू हाताची घडी बिडी घालायला शिकलेस, तू आता बसायला शिकल्या खुर्चीवर मस्तपैकी. तर आता तुला कसं वाटतंय पप्पाची आई आपल्या घरी आली आहे? नाही ना, हसायला नाही सांगितलं तुला, हसायला नाही. खरं सांग, सांग तू कोण आले आता? सांग. आई आली आहे माझी. हा, कोण आई? तुझी आई का सासू? अरे सासूच बोलणार आहे सगळं. हिला माहिती आहे आईला, ऍक्च्युली मध्ये मध्ये आई बरोबर ओळखते आणि मध्ये मध्ये कुठे गायब होऊन जाते, आम्हाला पण नाही कळत. प्रतिभा, तुझी प्रतिक्रिया काय या गोष्टीवरती? म्हणजे आता काल पप्पांची आई, आजी आली आपली, तर रात्री जेव्हा पप्पांची आई आईकडे गेली बेडरूम मध्ये, तर आईची प्रतिक्रिया काय होती आपल्या? हे आई कोण आलाय बघ, कोण आलाय बघ? उलटी होत, उलटी होते. कोण आलाय बघ? बाबू कोणी? आ
आई उठून बसली काय म्हणजे एकदम बोलली नाही आईला. मध्ये मध्ये ओळखते आईला आणि मध्ये मध्ये विसरून जाते. मला पण तशीच करते आई. काय काय असं नाही करायचं. तू आता तू चांगली झालीस ना. तुला काय बोलायचं आपल्या फॅमिली मेंबर वर काय बोलायचं तुला. नमस्कार माझ्या मित्र मंडळींना. एवढाच फक्त नमस्कार करून होत नाही. दोन शब्द पुढे पण काहीतरी बोल कारण की हे सगळे तुझ्या बरं होण्याची प्रार्थना करत आहेत. असंच माझा आशीर्वाद तुम्हाला. बोल ग तू बोल ना जरा बोल. अहो आई मी बोलतेच ना. ते फॅन लोक आपल्याला बोलतात तुम्ही कसे आहात सांगा. आम्ही बरी आहे. तुम्ही कसे सगळे बरे आहे ना. आता तू बोल ना. बोलते आज आमची पप्पाची आई आली काल रात्री 10 वाजता. पण आई आल्यापासून जरा आईचा चेहरा पण जरा स्माईल आले आईच्या चेहऱ्यावर. एक स्माईल होऊन जाऊ दे स्माईल. अरे वा गोड स्माईल. दोघांची म्हणजे ही सासवा सुनांची म्हणजे इथे सासवा सुनांचा बाजार भरलाय. हिची सून ही आणि हिची सून ही म्हणजे इथे सासवा सुनांचा बाजार भरलाय. आता यांच्या गप्पा गोष्टी चालूच राहणार आहे थोड्या वेळासाठी. आई आज तू गप्पा गोष्टी करणार आहेस का नाही ते सांग. फक्त हो की नाही मध्ये जवाब दे. चल तू बोल ना. तू बोल. अहो आई तुम्हाला विचारतात ते बोलणार आहे का नाही तेवढं. आता समज मी तुला पैसे दिले आई आई आता मी समज तुला बोललो हे घे पैसे तर तू बोलणार आहे प्रतिभा घे म्हणून. मग जे तुला सांगतोय हे बरोबर नाही बोलली. हा बोल. तू बोलणार आहेस पप्पांच्या बरोबर गप्पा गोष्टी करणार आहेस. करल नंतर. नंतर कधी. संध्याकाळी. करल. पप्पा जी तू एवढं लांबून आलीस. लांबून. मग एवढे दिवस झोपलेलीस काय. म्हणजे एवढे दिवस आलीच नाही. पाऊस स्थिती होता. अरे अरे पावसामुळे नाही लवकर आली. आलीच ती. नाही आली ती मेहरबानी कारण की कोणीतरी पाहिजे बाबा कारण इथे प्रतिभा पण एकटीच काम करायची घरामध्ये. कोणी मदत करायला पण नाही पण तरी पण आई मध्ये मध्ये जायची तिकडे. पण नाही हिंमत नाही झाली ना माझा. अरे हिंमत नाही झाली काय करू मी आता. हिंमतच नाही. हिंमत बताई नाही दिखाई जाती आई. बोल काय बोलते. हिंमत बताई नाही दिखाई जाती आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. तिला माहिती आहे मी काम करते. कोणाला. प्रतिभाला रे बाबा. काम करते ना. कोण काम करते. तो उसका क्या जवाब आहे दे बोल. तरी तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात आपल्या घरी. आणि सुजल बघा हे बघा कसा आडवा तिडवा झालाय नुसता. कधीच्या काली येतो आपला. धावी आहे धावी आहे धावी आहे म्हणून कधीच्या काली येतो. दिवसभर अभ्यास करतो ना म्हणून जरा आडवा पडलाय तो. नाहीतर असा उठूनच बसलेला असतो. म्हणजे आई तुला पण थोडीफार ओळखते का. तुला पण बोलते चल नाही. म्हणजे दरवाजामध्ये जरी आला आईला माझा डड्डू आला. डड्डू तो डड्डू आणि आम्ही कोण. गड्डू चड्डू नाही तो डड्डू आणि आम्ही कोण. चड्डू. अरे वाला हुशार आहे तशी आई. तर मला असं वाटतं की 2-4 दिवसात आई ठीक होणार आहे कारण की डॉक्टरची आमची ट्रीटमेंट चालू आहे. जे पण काही न्यूरो आईची जी शेटाणी नाही ते सगळे डॉक्टर्स म्हणजे डॉक्टरांना सांगतायत काय करायचं काय नाही. डॉक्टर लोक बरोबर सगळी ट्रीटमेंट आमची चालू आहे या सगळ्या गोष्टींची कारण आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत नाही. मॅडम शिकलेल्या आहेत चांगल्या व्यवस्थित एकदम त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. तुला मॅडम बद्दल तुझ्या काय बोलायचंय. काय नाही बाबा मी जेव्हा आजारी पडते ना तेव्हा माझी मॅडम मला सपोर्ट करते बाबा. सर्व डॉक्टरची लिखाय पडाय सर्व बघते व्यवस्थित. मला एक सांग तू आम्हाला ओळखत नाही मध्ये मध्ये पण तू जेव्हा आम्हाला ओळखत नाही तेव्हा तू अशी नेहमी बोलत असतेस की माझ्या मॅडमला बाबा आशीर्वाद आहे. मग ती मॅडमला का नाही विसरत तू. म्हणजे हा पण मुद्दा येतो माझ्याकडे थोडाफार. अरे सर्वांनाच मी विसरते. काय बोलते. सर्वांनाच विचारते मी बाबा तू कसा आहेस. तू कसा माझा डड्डू कसा आहे माझा सुजल कसा आहे संजोग कसा आहे प्रतिभा कशी आहे. सगळ्यांची नावं तर तुझ्या बरोबर लक्षात आहे पण मला पण असं वाटतं ना की तू मेन मेन माणसांना ओळखते आणि आमच्यासारख्या गरीब माणसांना नाही ओळखत. असं थोडी काय. अरे आता थांब जरा 2 दिवस बरी होईल. हा 2 दिवसात आई बरी होणार आहे आईनी स्वतःनीच.
तर आईने स्वतःहूनच रिझल्ट सांगितले, दोन दिवसात बरी होणार आहे आणि आई किती खुश आहे बघा. आई आज आपण रील्स बनवले ना व्हिडिओ, अजून बनवायचे कॉमेडी वाले. कॉमेडी व्हिडिओ वाले कसे बनवणार, मारायचे कसे? माझ्या 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 आई मारायची वगैरे तिचा भरोसा नाही. आता पडली मला बरं, ते हलकी पडली तर पच करून पडली असेल अशी बोटं आली असती. प्रतिभा आमची एक होती ती अर्धी झाली बिचारी कामं करून करून. प्रतिभा तुला काय बोलायचं? म्हणजे काम माझे सासू म्हणजे माझी आवडती सासू ना, एकूण ती एक सासू. म्हणजे की एकच सासू असते, एकच सासू असते. नाही नाही नाही, हा मुद्दा तुझा चुकलाय, हा मुद्दा चुकलाय. एकूण ती एकच सून आहे असं पण नाही का मला धीर आहे म्हणून मी सगळं काम करणार ना, आणि आईवर पण लक्ष मीच ठेवणार ना. मग आता का बिचारी आजीच्या काय खांद्यावर बसतेस का काय? ती पण माझी आईच आहे ना, माझी सासू आज सासू आहे. कोण आज सासू? आज हा आजी सासू आजी. बाबा ते तुला काय बोलायचं त्या गोष्टी? काय ना बाबा, माझी ते पोर बघायला द्यायला पाहिजे, मला घ्यायला पाहिजे. आणि मग हिच्याबद्दल काय बोलायचं तुला? आईच्याबद्दल काय, तिच्याबद्दल मी आता जिंदगी गेली माझी, दहा गेल्या पाचरा गेल्या. नाही नाही, पण तुला असा राग येत नाही, ती तुला ओळखत नाही. काल तू आलीस एवढा प्रेमाने एवढा लागून. हा ना राग आला जरासा. राग आला तर मग बाबा राग बी पोटात ठेवू नको. लेकी सोडून असं खूप जण आपल्याकडे की गळ्यात माला आणि पोटात काला येतात, तसं नको करू. लेकी आज रात्री नाही बोलली, आज बोलली. खूप सारे आपले मित्र मंडळी, आपले जे फॅन्स, आपले जे आपण त्यांना फॅमिली मेंबर समजतो, खूप साऱ्या गोष्टी आई बरोबर करायच्या. आणि आज सगळ्या मला वाटतं ऑलमोस्ट छोट्या मोठ्या गोष्टी झालेल्या आहेत आई बरोबर. सगळ्यांना आता कळलेलं आहे की आईची तब्येत थोडी थोडी आता ठीक होते, ठीक होते. फक्त एकाच गोष्टीमुळे, तुमच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे, तुम्ही केलेल्या प्रार्थनामुळे आईची तब्येत थोडीशी आता ठीक होते हळूहळू. असं सपोर्ट करत राहा आईला, म्हणजे आईचं बरं होण्यासाठी तुम्ही अशीच प्रार्थना थोडीशी अजून करा थोडे दिवस प्लीज. आणि आई पूर्णपणे बरी झाली तर आमचे कॉमेडी व्हिडिओ लवकरच निघतील. आणि आई कॉमेडी व्हिडिओमध्ये तू काय करणार आहे? कॉमेडी व्हिडिओ म्हणजे काय सुचवलेस तू काय बनवायचं? तुझ्या काय मारणार बाई, हे तर हुशारच आहे बाबा. बरं लागली नाही अशी वरच्यावर गेली नाही तर काय. आणि तुम्ही खूप दिवस झाले असंच पाहिजे डायलॉग ऐकला नसेल. प्रतिभा तुला सासू कशी पाहिजे? सासू पण अशीच पाहिजे सुनंदा नवले, आणि नवरा पण असंच पाहिजे संजोग नवले. तुम्हाला असंच पाहिजे. काय प्रतिभाने जवाब दिलाय कायदेशीर. आणि आई बापाचे किती वर्ष राहणार आहे तिकडे तू आता? वर्षे 8 दिवस राहणार. आगा गा 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 गा, म्हणजे 8 दिवसासाठी तू एवढ्या लांबून कल्याणवरून इकडे आले? सुनेला तू व्हिडिओ मध्ये पण बघशील ना? सामने आम्ही बघितलं ना आता. ओ माय गॉड, आमने सामने यांचं बघणं झालेलं आता. तर म्हणजे पूर्ण बरी झाल्यावर तू जाणार आहेस? पूर्ण बरी होणार ते 8 दिवसात. आणि मग त्याच्यानंतर तू जाणार? त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर नाही जाणार. अरे बापरे, म्हणजे पप्पाच्या आईने जबान दिली कायदेशीर एकदम अशी जबान की आई पूर्ण बरी झाल्याशिवाय पप्पाच्या आई जाणार नाही. पण ठीक आहे, लवकर बरी होईल. म्हणजे पप्पाच्या आईला कसं कल्याणला पण जायला लागतं, तिथे पण लहान मुली आहेत तर पप्पाच्या आईला तिथे पण बघायला लागतं ना. बरोबर, तिकडे पण लक्ष द्यायला लागतं पप्पाच्या आईला. तर चला मित्रांनो, अशीच हसी मजा चालू राहणार आहे. आपले नवीन नवीन व्लॉग बघत राहा. आईला दुनियाची जय जय महाराष्ट्र करायची आहे बघा. तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. आईला दुनियाची गाय. आई तर चुकीच, तू जय हिंद जय महाराष्ट्र नाही, तू डायरेक्ट बोलली जय महाराष्ट्र. हा चला, तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र.